हॅलो, नमस्कार आयुकाच्या या विशेष दिवाळी सोहळ्या जो चालू आहे, 17 जे चालू आहे, त्याच्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी तुषार पुरोहित. तर आज आपण जे रेग्युलर किंवा याच आपण माहिती घेणार आहोत, त्याच्यामध्ये काय आहे, तर आपण आकाशदर्शन जे करतोय, त्या आकाशदर्शनासाठी आपण वेगवेगळ्या काही सॉफ्टवेअरची मदतीने आज बेसिकली काय झालंय की आकाशामध्ये फार प्रमाणामध्ये ढग आहेत, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित आकाश बघता येत नाहीये. बट हे आकाश आपल्याला कसं बघता येईल आणि या आकाशाची माहिती कशी घेता येईल, आपल्याला ओळखीचे असणारे जे नक्षत्र आहेत किंवा तारे, हे तारे आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला सोप्या पद्धतीने आपल्याला शोधता येऊ शकतील, त्याच्याबद्दल आजची आज आपण थोडीशी माहिती घेऊया. चालू शकेल या सत्रामध्ये. आज आपण जी माहिती घेणार आहोत, त्याच्यासाठी आपण एक स्टेलेरियम नावाच्या सॉफ्टवेअरचा इथे वापर करणार आहोत. हे स्टेलेरियम नावाचं जे सॉफ्टवेअर आहे, या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला जे आकाश दिसतं नेहमी, त्याचा आपल्याला इथे व्हर्च्युअल किंवा एक इमॅजिनरी आपल्याला बघता येऊ शकेल. आणि याच्यामध्ये माहिती घेत असताना आपल्याला नक्षत्र आणि ताऱ्यांची ओळख पटवून घेता येऊ शकेल. तर आता याच्यामध्ये काय आहे, तर मी याच्यामध्ये आपण राहतो सर्व पुण्यामध्ये, तर मी पुण्याचं आकाश याच्यामध्ये सेट केलेलं आहे, किंवा याच्यामध्ये पुण्याचे जे आपले अक्षवृत्त आणि जे रेखावृत्त आहे ते आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत. त्यामुळे काय दाखवत आहे की आपल्याला पुण्यामध्ये दिसणारं जे आकाश आहे ते आपल्याला याच्यामध्ये आपल्याला दाखवू शकेल. तर आता आपल्याला बघा, या इथे आपल्याला आकाश दिसायला लागलेला आहे. तर या विंडोमध्ये, इकडच्या विंडोमध्ये आपल्याला काय दिसणार आहे, त्या आकाशामध्ये किंवा पृथ्वीवरचं आपलं जे लोकेशन आहे ते इथे सेट करता येतं. इथे आपण बघू शकाल की इथे पूर्ण लोकेशन सेट केलेलं आहे. त्याच्यानंतर या इथे दुसरी त्याच्या खालोखाल विंडो आहे, की याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, तर याच्यामध्ये वेळ आहे. तर आता मी संध्याकाळची जी आपली वेळ आहे, आपण संध्याकाळी आकाश पाहणार आहोत, तर संध्याकाळी आकाश बघताना त्याच्यामध्ये आपल्याला संध्याकाळी 7 वाजताचा आकाश मी याच्यामध्ये सेट केलेला आहे. तर आता संध्याकाळी 7 वाजता आपल्याला काय पाहता येऊ शकेल बघा, तर आपण जर थोडंसं याच्यामध्ये पश्चिम क्षितिजावरती बघायला लागलो तर आपल्याला काय दिसणार आहे, या इथे आपल्याला चंद्राची कोर दिसते. तर आपण चंद्र दुर्बिणीतनं जर बघायला लागलो तर आपल्याला हा चंद्र कसा दिसणार आहे, तर आपण हा चंद्र दुर्बिणीतून पाहिला तर आपल्याला एक चंद्राची छोटीशी कोर दिसणार आहे, जी जस्ट अमावस्येनंतर आपल्याला दिसायला लागलेली आहे. या चंद्राच्या कोरीप्रमाणे जसजसं आता काही दिवसांनी चंद्राचे कला वाढत जातील, तसतसे आपल्याला हा दुर्बिणीतनं जर बघितला तर आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे चंद्रावरची विवरं जी आहेत यांची माहिती घेता येऊ शकेल. आता आपल्याला इथे चंद्र जो बघत होता, या चंद्राच्या जवळ आपल्याला आणखीन 2 तेजस्वी तारे दिसतात. एक आहे सर्वात तेजस्वी दिसणारा गुरु, आणि दुसरा त्याच्याजवळ थोडासा मंद असणारा आहे शनी. आणि आपण गुरुचा हा ग्रह हा आपल्याला नुसता डोळ्यांनी दिसतात, आपल्याला आकाशामध्ये बेसिक बुध शुक्र गुरु शनी आणि मंगळ असे आपल्याला 5 ग्रह जे आहेत ते नुसत्या डोळ्याने आपल्याला पाहता येऊ शकतात. ते आपल्याला इतर ताऱ्यांप्रमाणेच आकाशामध्ये ते चमकताना वाटतात, पण ग्रह आणि तारे यांच्यामधला जर फरक लक्षात घ्यायचा असेल तर बेसिकली दिसणारे जे आपले सर्व तारे जे आहेत, हे तारे आपल्याला नेहमी लुकलुकताना दिसतात. त्याचप्रमाणे जर ग्रह बघितले आपण तर ह्या ग्रह कसे आहेत, तर हे ग्रह आपल्याला आकाशामध्ये स्थिर प्रकाश दिसेल. आता त्याचप्रमाणे हा आपण गुरु जो आहे, त
तर आता हा गुरु जो आपण दुर्बिणीमधून बघितला तर आपल्याला काय दिसणार आहे, तर आपल्याला गुरु आणि त्याच्या भोवती त्याचे चार चंद्र किंवा त्याचे उपग्रह दिसू शकतात। मी आता ह्याला थोडासा मोठा करतोय, तर आपल्याला काय दिसेल, गुरु आणि त्याचे चार चंद्र उपग्रह जे आहेत ते आपल्याला दुर्बिणीतनं दिसू शकतील। त्याचप्रमाणे हे गुरुग्रह आणि त्याचे चार जे चंद्र आहेत ते तुम्हाला रात्रभरामध्ये वेगवेगळ्या त्यांच्या जागा बदललेले दिसतील। त्याचप्रमाणे या गुरुग्रहाच्या भोवती जवळच आपल्याला आणखीन एक छोटा किंवा गुरुग्रहापेक्षा थोडासा मंद असा आणखीन एक तारा दिसतोय, त्याचा आहे शनी। आता आपण शनी बघूया। शनी जर आपण बघितला तर शनी हा आपल्याला नेहमीच उत्सुकतेचा भाग आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिसत असतं, शनी आणि त्याची कडी। शनी आणि त्याची कडी जशी आपल्याला दिसू शकतात तसं दुर्बिणीमधून हा शनीचा जो टायटन नावाचा जो चंद्र आहे हा चंद्र देखील आपल्याला दिसू शकेल दुर्बिणीतून। तर अशा पद्धतीने जर बघितलं तर आपल्याला पश्चिम क्षितिजावरती काय दिसतंय, तर तुम्हाला चंद्र दिसेल, चंद्राच्या जवळच तुम्हाला जो तेजस्वी तारा दिसतोय तो तेजस्वी तारा कसला आहे, तर तो आहे गुरु आणि शनी। चला तर मग आता आपण जसं पश्चिम क्षितिजावरती दिसणारे चंद्र गुरु आणि शनी हे जसे पाहिलेत तसंच आपण पूर्व क्षितिजावरती आपल्याला आत्ता सध्या काय दिसतंय त्याचं निरीक्षण करू। तर आपण पूर्व क्षितिजावरचं बघायला सुरुवात केली तर पूर्व क्षितिजापासून थोडासा उंचीवरती आपल्याला एक थोडासा तेजस्वी नारंगी रंगाचा एक तारा लुक दिसेल। हा जो तारा आहे हा रेग्युलर तारा नसून हा मंगळ ग्रह आहे आणि याचं जर आपण दुर्बिणीमधनं अवलोकन केलं तर हा मंगळ ग्रह नारंगी रंगाचा आपल्याला एक गोल गोळा दिसू शकेल आपल्याला दुर्बिणीतून। आणि दुर्बिण जर थोडीशी मोठी असू शकेल तर या मोठ्या दुर्बिणीतनं जर त्या मंगळ ग्रहाचं अवलोकन केलं तर मंगळ ग्रहावरती जशा आपल्या पृथ्वीवरती उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती जशा आपल्या बर्फाच्या कॅप आहेत किंवा टोप्या आहेत तसंच आपल्याला मंगळ ग्रहाच्या याच्यावरती पण दोन बाजूला आपल्याला या बर्फाच्या कॅप दिसू शकतील किंवा टोप्या दिसू शकतील, पण याच्यासाठी आपल्याला मोठ्या दुर्बिणीची आवश्यकता आहे। त्याचप्रमाणे काय दिसतंय आपल्याला आकाशामध्ये यावेळेला, त्याचप्रमाणे आपल्याला या आकाशामध्ये आणखीन काय दिसतंय, तर मंगळ आपण जो बघतो आहे तो आहे मीन राशीमध्ये। तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला मीन रास दिसत आहे। तर या नक्षत्रांत किंवा याच्यामध्ये आपण गेलो तर आपल्याला काय होतं, तर आपल्याला आकाशात दिसणारे हे जे तारे आहेत हे ताऱ्यांचे आपण काय केलंय, तर ह्या ताऱ्यांना एकत्र जोडून आपण काय करतो, तर या नक्षत्रांना वेगवेगळी नावं दिली आहेत। या इथे बघा आपल्याला महाअश्वाचा घोडा दिसतोय, त्याच्यानंतर इथे काय आहे, ही आपली आहे मीन राशी इथे, त्याच्यानंतर इथे खालती आपल्याला मेष दिसते। तर हळूहळू आपण जर बघितलं तर पूर्वेकडनं आपल्याला नवीन राशी उगवताना दिसतील, त्याचप्रमाणे जर आपण पश्चिमेला बघितलं तर पश्चिमेला आपल्याला काय दिसतंय, तर पश्चिमेला आपल्याला मंगळ आणि गुरु आणि शनी चंद्र दिसले। त्याचप्रमाणे इथे काय दिसतंय, तर वेगा नावाचा किंवा अभिजित नावाचं नक्षत्र, श्रवण नावाचं जे तारा आहे हे आपल्याला मावळताना दिसणार आहे। तर आपल्याला अशा पद्धतीने या स्टेलेरियम किंवा या सॉफ्टवेअरचा उपयोग करून आकाशातल्या वेगवेगळ्या ग्रहांची तसेच
दिसणारी जी आकाशातली नक्षत्र आहेत यांची आपल्याला माहिती घेता येऊ शकेल, आणि यांची माहिती घेऊन आपण खुद्द गच्चीमध्ये जाऊन किंवा एखाद्या मोकळ्या जागेमध्ये जाऊन या नक्षत्रांचा माहिती घेण्याचा किंवा त्यांचे तारांना एकमेकांना जोडून त्यांचा आकार जोडण्याचा प्रयत्न करावा। तर आपण अशा पद्धतीने आकाश निरीक्षणाची सुरुवात करू शकता। चालेल, तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये।